एका व्यक्तीला सोने घालून फिरणे भोवले असून त्याला लुटून पैसे व त्याच्याजवळ असलेले सोन्याच्या चेन अंगठ्यासह मुद्देमाल पळवून व्यक्तीला विहिरीत दुचाकीसह ढकलून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्ती आर्वी नगरपालिकेतील स्वच्छता विभागातील कर्मचारी असल्याचं सांगण्यात येत आहे. महिंद्र रामरावजी शिंगाणे असे मृत पालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे. महिंद्र हा 25 मे पासून घरून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला, पण तो मिळून न आल्याने अखेर महिंद्राच्या कुटुंबियांनी घरून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला मिसिंगची नोंद घेतली. त्यानंतर 1 जूनला पोलिसांना महिंद्रची हत्या झाल्याचा संशय आल्याने पोलिसांनी आपल्या तपासाला गती दिली. पोलिसांनी 1 जूनला सुरुवातीला काही व्यक्तींना ताब्यात घेत अधिकची विचारपूस केली. त्यानंतर महिंद्रची हत्या झाल्याचे पुढे आले, पण रात्री 8 वाजले तरी पोलिसांना महिंद्राचा मृतदेह गवसला नव्हता. अखेर संशयितांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी एका विहिरीची बारकाईने पाहणी केली. मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास महिंद्रचा मृतदेह विहिरीत आढळला. पोलिसांनीही परिसरातील नागरिकांच्या मदतीने महिंद्रचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरणासह मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. दिनांक 25-5 ची घटना आहे. यातील महेंद्र शिंगाणे हा मिसिंग झाल्याची तक्रार त्याचा मुलगा सागर शिंगाणे त्यांनी 29-5-12 पोलीस स्टेशनला दिली. मिसिंगच्या आधारे आम्ही चौकशी चालू केली. पोलीस हवालदार कटोजवार यांच्याकडे ती चौकशी होती. आम्ही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत होतो. सीडार अनालिसिस केले. त्यामध्ये 2 सस्पेक्टेड इस्मांची नावं समोर आले. त्यामध्ये अक्षय सतपाड आणि शाहरुख शेख हे गावातीलच आहेत. हे लोक आरोपीसोबत त्याचे संबंध होते. ते एकत्र दारू पिऊन मृतकासोबत दारू वगैरे प्यायचे आणि गांजा वगैरे प्यायचे आणि मृतकासोबत चांगले संबंध होते, व्यवहार होता. आणि त्याच्यासाठीच त्याने तपासात असं निष्पन्न झालं की जो फिर्यादी आहे सागर शिंगाणे यांनी सांगितलं की ह्याच लोकांनी माझ्या वडिलाचा घातपात केलेला आहे असं मला संशय आहे. त्याच्यामुळे त्यांनी रिपोर्ट दिली. पुनर्सात पोलीस स्टेशनला काल 364 नादीप्रमाणे गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपितांना अटक केली. अटकेमध्ये हे बाब उघड झाली की आरोपींनी आणि इतर 2 आरोपींनी तसेच 4 मिळून घटनेच्या दिवशी म्हणजे 25-5 मृतकास बाहेर बोलवून गावाच्या बाहेर त्याचा गळा आवडून त्याचा जीव घेतला आणि ती बॉडी त्याची गाडीला बांधूनच एका विहिरीत टाकली. त्याच्या अंगामध्ये जे सोनं होतं आणि पैसे होते त्या आरोपितांनी लुटून नेले. अशी बाब निष्पन्न झाली. पुढील 302-201 कलम वाढ केली आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे. 4 आरोपी पोलिसांच्या कशा बॉसने मीटिंग बोलायची. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.